उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी राज्यपालांना जवळून ओळखते, त्यांचं मराठी भाषेवरती प्रेम आहे, ते एकमेव राज्यपाल आहेत जे मराठी शिकतायत, मराठीतून बोलण्याच्या ओघात ते काही बोलून जातात, त्याचा वेगळा अर्थ काढला जातो, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली आहे. त्याचबरोबर सर्वांनी महिलांचा सन्मान करावा असं म्हणत श्रद्धा हत्याकांडातील आरोपीला अशी शिक्षा मिळावी की पुन्हा अशी कृती करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही असं देखील त्या म्हणाल्या. मी तुम्हाला एवढं सांगेन, मी राज्यपालजींना ओळखते आणि ते मला वाटतं एकमेव राज्यपाल आहेत ज्यांनी इथे आल्यावर मराठी शिकली. त्यांना मराठी भाषेचा खूप प्रेम आहे आणि ते बोलता बोलतात खूपदा जोतात, काही वेगळं बोलत असतात, काही लोक काही वेगळं समजतात, पण मनापासून मराठी माणसाला प्रेम करणारे आहेत आपले भगतसिंगजी. आपल्या भारतात आपल्याला भारताला जर पुढे न्यायचं आहे, जर आपल्याला प्रगतिशील पासून प्रगत व्हायचं आहे, तर नक्कीच स्त्रियांचा हातभार खूप जरूरी आहे आणि त्यांच्यासाठी स्त्रियांसाठी जरूरी आहे की त्यांनी सशक्त राहायला पाहिजे, कारण त्यांनी त्यांचं कुटुंब चांगलं राहील, त्यांनी पूर्ण त्यांचा देश आणि त्यांच्या आसपासची जी कम्युनिटी आहे ती छान राहील. एकदम खूपच दुःख होतं श्रद्धाचं पूर्ण जे झालं ते पाहून ऐकून, आणि मला वाटतं पूर्णपणे यात खोलात जाऊन तिला न्याय मिळायला पाहिजे आणि अशा प्रकारे मिळायला पाहिजे की लोकांनी हादरायला पाहिजे. ह्या प्रकारे ज्या प्रकारे तिचा मृत्यू झाला, ती हिम्मत करणं पण, या इतकी हिम्मत होणं कोणाला, एवढी हिम्मत पण नको व्हायला की स्त्रियांवर हात जरी उचलला नको. आणि या क्षणाला एक मोठी बातमी येते. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विट संदर्भातली, जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलेल्या राज्यातील पोलिसांवर अविश्वास असल्यासंदर्भातलं सूचक ट्विट ते करतात. तपास सीबीआयकडे द्या असंही त्यांचं म्हणणं आहे. गुन्हा पूर्ण सरकारी आदेशांनी झालेला आहे, आता पुन्हा एकदा संपूर्ण तपास चार्जशीट कोर्टात दाखल करा असं देखील त्यांचं म्हणणं आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्विट. राज्यातील पोलिसांवर त्यांनी अविश्वास व्यक्त केलेला आहे आणि तपास सीबीआयकडे द्या अशा प्रकारची मागणी देखील ते थेटपणे करताना दिसतात. मोठी बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातली. गुन्हा हा पूर्ण सरकारी आदेशांनी तयार करण्यात आलेला होता. गुन्हा संपूर्ण तपास पूर्ण चार्जशीट आता कोर्टात दाखल आणि उच्च न्यायालयामध्ये सीबीआयनं चौकशी करावी ही याचिका मात्र जी आहे ती फेटाळून लावण्यात आलेली होती. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. अजित, जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटवरून त्यांना काय सूचित करायचं आहे? विशाल, आपण जर आव्हाडांचं ट्विट पाहिलं तर त्यांनी मधल्या काळात म्हणजे काही दिवसांपूर्वी दोन घटना घडल्या होत्या, त्यांच्यावरती दोन गुन्हे दाखल झाले होते. एकामध्ये थिएटरमध्ये मारहाण करण्याचं प्रकरण असेल, दुसरं असेल विनयभंगाचं, मुंब्रा पोलिसमध्ये जो गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून त्यांनी ट्विट करत असं म्हटलेलं आहे की या दोन्ही गुन्ह्यांमध्ये काही विशेष पोलीस करू शकले नाही, यामुळे आता एक जुनं प्रकरण आहे, इंजिनियर मारहाण प्रकरण जे आहे, आनंद करमुसे या तरुणाला आव्हाड आणि त्यांच्या साथीदारांनी मारलं होतं, त्या संदर्भात त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी हे प्रकरण सीबीआयकडे द्यावं असा अविश्वास तक्रारदाराने दाखवला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती त्याने तशी उच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती. ती याचिका उच्च न्यायालयात फेटाळून लावली होती. त्या याचिकेवरती आज दिल्लीमधल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे आणि तिथं निर्णयाची शक्यता आहे. या आजच्या सुनावणीच्या वरती आव्हाडांनी एक भीती व्यक्त केलेली आहे की जे उच्च न्यायालयामध्ये होऊ शकलं नाही ते आता सर्वोच्च न्यायालयातून आणलं जात आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी लावली जाईल आणि पुन्हा एकदा माझ्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जाईल. अशा पद्धतीने ट्विट करत लढेंगे जितेंगे असं हॅशटॅग देखील आव्हाडांनी दिलेलं आहे. म्हणजे कुठेतरी ज्या राजकीय घडामोडी करतात किंवा त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि वारंवार आव्हाडांचं हे म्हणणं आहे किंवा ते त्यांच्या भाषणात असेल किंवा ट्विट मधून असेल वेगवेगळ्या माध्यमातून हे सगळे जे आहेत ते विशेष करून आव्हाड जे आहेत ते सांगतायत की कशा पद्धतीनं पुढे जाऊन आणखीन देखील माझ्यावरती गुन्हे दाखल केले जातील किंवा जुन्या प्रकरणं जे आहेत ती उकळून काढली जातील. आणि त्यातलंच एक प्रकरण म्हणजे इंजिनियर अनंत करमुसे मारहाण प्रकरण, त्या प्रकरणाच्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. त्या ठिकाणी हे प्रकरण सीबीआयला द्यावं की नाही यावर ही आज सुनावणी आहे. त्यावर काही निकाल येईल त्याआधीच आव्हाडांनी ट्विट करून त्यांची भीती पुन्हा एकदा व्यक्त केलेली आहे. अशा पद्धतीची भीती त्यांनी बुमराहच्या घटनेच्या आधी व्यक्त केली होती, त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता असं त्यांनी स्वतःहून म्हटलं होतं.
त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी ट्विट केलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद अजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. थेटपणे सूचक अशा प्रकारचं ट्विट करत असताना पोलीस